नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, कोकणमध्ये महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहेत. गाव, तालुके, आपल्या जिल्ह्यातील, राज्यातील सर्व बातम्या आपल्या शेतकरी कृषी दर्शन या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, एक तुम्हाला एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपले शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ चालू करूया. आज मित्रांनो, कोकणमध्ये महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता. तर बुधवारी पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला तडाखा दिला. राज्याच्या बहुतांश भागात हाहाकार उडवून दिलेल्या पावसाचा जोर शनिवारी 17 ऑक्टोबरला ओसरणार असून, तर मित्रांनो, पावसाचा जोर हा 17 ऑक्टोबरला ओसरणार आहे ही एक चांगली बाब आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी, म्हणजे उद्या ओसरणार आहे. तर शुक्रवारी 16 ऑक्टोबर म्हणजे आज कोकण विभागात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मित्रांनो, आज 16 तारीख आहे आणि शुक्रवारी मुसळधार मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तर महत्त्वाचे बघा, बंगालच्या उपसागरातून आलेल्या आणि अरबी समुद्राच्या दिशेने निघालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्रात जात असताना मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे व बुधवारी पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला तडाखा दिला आहे. बाष्प घेऊन आलेला हा पट्टा कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागावर स्थित आहे, त्यामुळे 16 ऑक्टोबरला या भागात म्हणजे आज शुक्रवारी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. हा पट्टा पुढे अरबी समुद्रात राज्याच्या किनारपट्टीवरून गुजरातच्या किनारपट्टीवर जाणार आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. तर बघा मित्रांनो, उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहे 17 ऑक्टोबर शनिवारी. तर हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 16 ऑक्टोबरला म्हणजेच आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर जय हिंद, जय महाराष्ट्र.